कहते हैं सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। पाण्यासाठी महिलांनी काढली घागरेची अंतयात्रा। राडेगाव येथे दिवसेंदिवस पाणी प्रश्न पेटत चालला आहे। राडेगावकरांना पाणी मिळत नसल्याने आज राडेगाव येथील महिलांनी चक्क घागरेची अंतयात्रा काढली। यामध्ये महादेव लांबडे यांनी आपले टकले करून पाण्यासाठी नगर पंचायतचा निषेध केला आहे आणि घागरच्या अंतयात्रेत मटके घेऊन समोर होते। पाणी प्रश्न जर लवकर सोडवला नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन करू असा इशारा महिलांनी यावेळेस दिला। पाणी देऊ शकत नाही तर खुर्च्या खाली करा असेही नारे लावण्यात आले। या मोर्चामध्ये शेकडो महिला व शेकडो राडेगावकर उपस्थित होते। त्यानंतर हा मोर्चा एसडीओ कार्यालयात नेण्यात आले व त्यांनाही निवेदन देण्यात आले। पाणी किती दिवसात राडेगावकरांना मिळणार याच्याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाणी, पाणी समस्या। पाणी समस्येसाठी आम्ही एकत्रीकरण सर्व महिला इथं नगरपंचायत समोर जमलेला आहो। शासनाने याकडे जर दुर्लक्ष केलं तर 8 दिवसात आम्ही पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आंदोलन उपोषण मांडण्यात येईल। याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये, दुर्लक्ष केल्यास आम्ही उपोषणाला उपोषण मांडू। हे दखल घ्यावी, हे शासनाने दखल घ्यावी। पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे। नगरपंचायत बोगस नगरपंचायत आहे, अजून सुद्धा कर्म जनतेचा काही उपयोग येत नाही। आणि कोणत्याही कामाच्या संदर्भात नगरपंचायतमध्ये गेला तर नगरपंचायतचे कर्मचारी उडवाउडीचे उत्तर देतात। नगरसेवक बाई सुद्धा म्हणजे इथं सह्या करायला रहिवासी डॉक्टर मागायला गेले तर रहिवासी डॉक्टर घरी या म्हणून असे कर्मचारी सांगतात का नगरपंचायत बाई गावामध्ये घरी आहे आणि घरी सही करायला जा असं जनतेला भाषण देतात कर्मचारी हे नगरपंचायतचे। आणि पाण्याचा मोठा गंभीर परिस्थिती आहे, याच्या पुढे हा लहानसा निघाला, याच्या पुढे धरणे आंदोलन एखादी काही झालं आमच्या जीवनाचा हे त्याचा जबाबदार आमचा नगरपंचायत तरी त्यांना लाजा काही नाही। आम्ही 100 वेळा जाऊ पत्र देऊ, पत्र एवार करून सुद्धा यांना लाजा येत नाही नगरपंचायतला। कर्मचारी आपले एवढे माजून गेले कर्मचारी, जनतेला बिलकुल त्यांचं काहीच त्यांचं मिळून नाही आलं शेवा आणि जनतेला एवढी दिशाभूल करून आले जनतेचा। आणि हे लोक नगरपंचायतमध्ये गेले तर कर्मचारी पाण्याचा वाद करता आता सोडतो उद्या सोडतो, तिथून 20 दिवसांनी 15 दिवसांनी नळ येतात, त्याच्यातही पुढे लोकांचं पाणी न होता बंद करतात। हे नगरपंचायतचं काय करायचं सांगा तुम्ही, उत्तर द्या आम्हाला, नाही ते याच्या पुढे काय होईल हे नगरपंचायत समजून घ्या काय होणार। प्रतिनिधी गुड्डू मेहता, राडेगाव, यवतमाळ। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें डीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान। मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।